पॉलिटिकल रिझर्वेशन इज द नीड ऑफ द अवर. आणि त्या दृष्टिकोनातल्या गोय सरकार, खास करून आमचे युनायटेड ट्रायबल असोसिएशन आणि वेगवेगळी एनजीओ जी असतात, ते एनजीओ ह्या रिझर्वेशन मिळवपा खातीर हर तरेचो प्रयत्न करतो. की गेली कित्येक वर्षां ह्या मनशाक जे आज विनंती हे मेळना पॉलिटिकल रिझर्वेशन मेळून, ते मेळून दिवपा खातीर केंद्र सरकारान किंवा तितलोच सपोर्ट करप आणि तितलोच त्यांचे पुरसे करून ते करून दिवप हे तितलेच आज महत्वाचे असा. आणि म्हाका दिसता आमचे आदरणीय गोयचे मुख्यमंत्री आणि मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स ह्याचे कडेन बैठक घेऊन, आणि आज जर गरज पडली जाल्यार आदरणीय आमच्या देशाचे पंतप्रधान यांना आम्ही करस्पोंडन्स केलेले असा. आमच्यो भारताच्यो राष्ट्रपती जे असा त्यांना आम्ही मेमोरँडम दिलेलं असा. हे सगळ्या अशा अनुषंगान जो खूप हो जो एस टी जो रिझर्वेशन जे असा ते आज खूप फाटी उरलेले असा, ते मिळून घेऊन खातीर प्रत्येकान स्टॅको आणि सपोर्ट दिवचो अशें म्हणजे नमळायचे मान. एके वाटेंतल्यान बी ए ची डिग्री मेळटली, दुसरे वाटेंतल्यान तुका डिप्लोमा इन हॉस्पिटेलिटी, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, परत तुका फ्रंट ऑफिसरची एडिशनल डिग्री ही आय टी ए च्या मेळटली. आम्ही एट अ टायम तुम्ही दोन डिग्री वांगडा घेऊन शकता. आमकां नोकरी खंय मेळटली ताजे एड्युकेशन पयली घेऊन जाय, तर आपण सेल्फ एम्प्लॉयमेंट कसं करतो ताजे एड्युकेशन आमकां पयली घेऊन जाय. सगळ्या जणांक 100% गव्हर्नमेंट नोकरी मिळवू शकना, पण 100% भुरग्यांक गोंयात म्हाका दिसता नोकऱ्यो इतक्या मोठ्या प्रमाणात अवेलेबल असा आणि त्यो कश्यो आम्ही ट्रॅक करतले ताजेर म्हाका दिसता आम्ही सगळ्या जणांनी विचार करपाची गरज असा.